अगं श्रद्धा, कसले पेढे? आईच्या निमित्ताचे. म्हणजे काय? आम्हाला नेमकं काय ते सांग. हॅलो, मी श्रद्धा. आज मी खूप खुश आहे. आज माझी 10वी पास झाली. म्हणजे 9वीत तिने कम्प्लीट करू नाही शकली काही कारणामुळे, पण आज तिने वयाच्या 56व्या वर्षी आज 10वी करून स्वतःचं जणू काही स्वप्नच पूर्ण केलं. हा बघा, माझ्या आई वडिलांच्या लग्नाच्या दिवशीचा फोटो. त्यानंतर आम्ही जन्मलो, जबाबदारी तर ऑलरेडी होतीच, त्याच्यावर अजून वाढली. काही वर्षानंतर माझे वडील वारले. त्यामुळे सगळी जबाबदारी जी घरची जी आमची होती ती सगळी तिच्यावर आली. माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आणि सर्व लोक खुश होते, पण मला कुठेतरी वाईट वाटत होतं की आईने माझं स्वप्न पूर्ण केलं, पण तिच्या स्वप्नांचं काय. मला एक आयडिया सुचली की आईला शाळेत पाठवा. तर तिला मी ते सांगितलं की जाशील का शाळेत तू, तर ती हसायलाच लागली माझ्यावर. मी आणि ह्या वयात शाळेत जाणार, तिला फक्त एक सपोर्ट हवा होता की कोणीतरी तिला पुश करायला पाहिजे शाळेत जाण्यासाठी. मग नंतर ती तयार झाली आणि मग शाळेत पण जायला लागली. तुम्हाला माहितीये काय काय आहे, ही माझी शाळा आहे. बायका काय म्हणतील, मी शाळेत जाते, या वयात शिकण्याची काय गरज आहे. माझ्या शाळेमध्ये शिकणारी मुलं माझ्या मुलांच्या वयापेक्षा लहान होती. शाळेसाठी वेळ द्यायचा, अभ्यासासाठी वेळ द्यायचा, मुलांसाठी वेळ द्यायचा, कामासाठी वेळ द्यायचा, हे सगळे प्रश्न माझ्या समोर उभे होते. पण म्हणजे त्याच्यावरही मात करायची आणि आपण पुढे जायचं हे मी मनाशी पक्क ठरवलं. स्पॉन्डिलायसिसचा आजार चालू झाला, कारण तिथे मी बसायची, घरी अभ्यास करायला बसायची. आणि त्या स्पॉन्डिलायसिस झाल्यामुळे शिक्षकांनी मला सांगितलं होतं, कारण मला खूपच त्रास होता, ते तुम्हाला जमेल की नाही. तर मी त्यांना एवढं सांगितलं, मी मागे उभी राहून अभ्यास करेन, पण मी अभ्यास करणार. माझ्या लहानपणापासून आईने खूप सपोर्ट केला, म्हणून आज तिचं स्वप्न पूर्ण करायला मी मदत करत आहे. कामाचा दिनक्रम, अभ्यासाचा दिनक्रम, शाळा आणि इतर सगळी कामं, समाजाचा सगळा विचार, समाज काय म्हणेल वगैरे, या सगळ्यावरती मी मात करून आणि मोठ्या मोठ्या आजारावर मात करून मी पास झाली, 10वी पास झाली 56व्या वर्षामध्ये. त्याच मला खूप कौतुक वाटत, मला समाधान वाटत. घ्या पेढे, घ्या. तुम्ही पण तुमची आई, मावशी, काकी यांना शिक्षणाबाबतीत प्रवृत्त करू शकता. Believe me, this will increase your satisfaction and happiness.